सीबीएस न्यूज मराठीचे सहकारी व समाजसेवक माननीय संतोष महिमकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सीबीएस न्यूज मराठी डिजिटल नेटवर्क महाराष्ट्र राज्य नमस्कार आपण पाहत आहात सीबीएस न्यूज मराठी निर्भीड व सडेतोड महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल एक नजर टाकूयात आज दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींवर सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर शाळेस स्वच्छ विद्यालय पुरस्कार सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूरला स्वच्छ विद्यालय पुरस्कार अंतर्गत प्राप्त झाला स्वच्छ विद्यालय पुरस्कार दोन हजार एकवीस बावीससाठी साठी राज्यातील त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के शाळांनी सहभाग घेतला होता त्यांचे मूल्यमापन करून पुरस्कारासाठी निवड केली आहे यामध्ये सांगोला तालुक्यातून सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर या शाळेला पंच्याण्णव टक्के गुणसह पाच स्टार रेटिंग देऊन शाळेची निवड करण्यात आली शाळेतील पाणी शौचालय हात धुण्याची व्यवस्था देखभाल दुरुस्ती क्षमता बांधणी व कोविड नाईन्टीनची तयारी आणि प्रतिसाद या सहा घटकांवर मिळणाऱ्या गुणांवरून शाळांची निवड केली स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या, या शाळांचा सत्कार रंगभवन सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी व शिक्षणाधिकारी श्री किरण लोहार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कॅम्पस डायरेक्टर श्री अशोक नवले व शाळेच्या प्राचार्य माधवी के यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे त्यांच्या योगदानाबद्दल अभिनंदन केले खळबळजनक बातमी दहशतवादी संघटनांना पैसे पुरवणाऱ्या एका एजंटला अटक दिल्ली पोलिसांची दमदार कामगिरी दहशतवादी संघटनांना पैसे पुरवणाऱ्या हवाला एजंटला अटक दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई विशेष पथकानं जम्मू काश्मीर पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत एका हवाला एजंटला अटक केली आहे दिल्लीतील तुर्कमान गेट येथून या एजंटला अटक करण्यात आली आहे मोहम्मद यासीन असं या एजंटचं नाव आहे यासिन हा लष्कर ए तोयबा आणि अल बद्र सारख्या दहशतवादी संघटनांना पैसे पुरवण्याचं काम करत होता यासीन काश्मीरमधील एका दहशतवाद्याला दहा लाख पुरवले होते ते पैसे नंतर दहशतवादी कारवायांसाठी वापरले गेल्याची माहिती उघड झाली आहे दिल्ली पोलिसांना गुप्तचर यंत्रणेकडून मीना बाजार परिसरात एक हवाला एजंट काम करत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे एका विशेष पथकाची स्थापना करून शोध मोहीम राबवण्यात आली होती आज शुक्रवारी दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरातून यासिनला अटक करण्यात आली यासिनच्या चौकशीत काही महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे यासिन हा वास्तविक एक कपडा व्यापारी आहे तो मीना बाजार परिसरातून काम करतो पण कापड व्यवसाय हा लोकांना दाखवण्यासाठी असून तो परदेशाहून येणारा पैसा जम्मू काश्मीरला पाठवण्याचं काम करत होता तो एका मोठ्या हवाला रॅकेटचा एक भाग आहे काही दिवसांपूर्वीच यासिनला हवालाच्या माध्यमातून चोवीस लाख रुपये मिळाले होते त्यातील सतरा लाख रुपये त्याने जम्मू काश्मीरला पाठवले होते त्याआधी त्याने दहा लाख रुपये अब्दुल हमीद नावाच्या दहशतवाद्याला पाठवले होते धक्कादायक बातमी आईचा कडक स्वभावामुळे तरुणीने प्रियकराच्या मदतीने आईचा काढला काटा गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे आईकडून तिला सतत होणारी रोखटोक आणि आईचा कडक व्यवहारामुळे या तरुणीने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे या प्रकारानंतर पोलिसांनी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे अहेरी येथील निर्मला आत्राम हिचे पती पोलीस दलात असताना वीस वर्षांपूर्वी बाओवाद्यांनी त्यांची हत्या केली होती या घटनेनंतर निर्मला यांनी स्वतःच्या मुलीसह अहेरी येथे राहून घरकाम करून स्वतःचा आणि मुलीचा उदरनिर्वाह केला आज पहाटे उर्मिलाला एका तरुणासोबत संशयास्पद अवस्थेत फिरताना पोलिसांनी पाहिलं यावेळी तिने आईचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी घरी जाऊन पाहिलं तर घरात निर्मला या मृता अवस्थेत दिसल्या पोलिसांना उर्मिलावरच संशय आला पोलिसी खाक्या दाखवताच मुलगी उर्मिलाने आपल्या प्रियकर रुपेश एनगंदवारला सोबत घेऊन आईचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली केली पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी बाळासाहेब थोरातांच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे राज्याचे माजी मुख्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू आणि काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पिस्तूल लावून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी थोरात यांच्यासह साठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे थोरात यांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सुरेश, थोरा वरन, सुरेश थोरात हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते जोरवे गावातील डॉक्टर छत्तर यांच्या फिर्यादीवरून सुरेश थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे दुसरीकडे डॉक्टर छत्तर यांच्या स्वानंद छत्तर या भावाने काल दुपारी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपाह्य पोस्ट केली होती त्यावरून सुरेश थोरात आणि इतर ग्रामस्थांनी संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर रात्री उशिरा सुरेश थोरात यांच्यासह इतर साठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चत्तर यांनी थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करताना मात्र सोशल मीडियात केलेल्या पोस्टचा उल्लेख टाळला आहे